आझाद हिंद सेनेच्या सैन्यात पुरुषांच्या बरोबरीने अग्रभागी राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांना अभिवादन करताना आजच्या सर्व महिलांनी त्यांचा आदर्श घ्यावा, कारण त्या आयोगाच्या दृष्टीने खूप मजबूत होत्या, म्हणून त्या देशसेवेत स्वतःला वाहून घेतल्या. त्यासाठी आपणही आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी सकस आहार, विहार, पुरेसा व्यायाम आणि नेहमी सकारात्मक विचार करण्याची गरज आहे, असे मत डॉ माणिक गुर्रम यांनी व्यक्त केले. मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी अखिल भारतीय जनवादी महिला संघटना आणि श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कॅप्टन कॉम्रेड लक्ष्मी सहगल यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ संघटनेच्या जिल्हाध्यक्षा माजी नगरसेविका शेवंता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दत्तनगर येथील लालबावटा मुख्य कार्यालय येथे महिलांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिर पार पडले. या शिबिरात MSMRI कडून मोफत औषधे उपलब्ध करून देण्यात आली. त्यांचे संघटनेच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. या शिबिराची सुरुवात कॅप्टन कॉम्रेड लक्ष्मी सहगल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्य आडम मास्टर, C2 चे राज्य सचिव अॅडव्होकेट MH शेख, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड नसीमा शेख, जिल्हा अध्यक्ष शेवंताताई देशमुख, जिल्हा सचिव शकुंतला वाणीमाते, लिंगवा सोलापुरे श्याम आडम आदींची उपस्थिती होती. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजशेखर स्वामी, डॉक्टर भीमण्णा बदेली, डॉक्टर मनीषा पाटील, डॉक्टर तृप्ती कडपा, डॉक्टर ऋषिकेश देवरे, डॉक्टर उमर फारूक सय्यद, पांडुरंग रच्छा, रजनीकोंडा आदींचा समावेश होता. यावेळी परिसरातील अनेक महिलांनी या शिबिरात सहभाग घेतला. यावेळी तपासणी सोबत गोळ्या आणि औषधेही मोफत देण्यात आली. जेवणामध्ये व्यवस्थित ठेवला, इव्हन तुमच्या मुलींसाठी, तुमच्या सुनेसाठी त्या गोष्टी जर का दिल्या तर त्यांना प्रेग्नन्सीमध्ये आणि त्यांच्या बाळासाठी चांगल्या गोष्टी मिळतील. एक शेंगा आणि गूळ, गूळ देखील शेंगा इंटला उमटाई अवेंनी जेशी त्यांनी लड्डू तयार केले. इम्पॉर्टंट आहे अळीवाचे लाडू म्हणतात, अळीव अळीव म्हणताना म्हणत असतो अळीव लाडू. ही जाणलं मी की तल्लीक रक्कम इतकं वाढायचं नाही. आईचं रक्त जेवढं वाढतं तेवढं कुठल्याही वळ्यांनी वाढत. मी माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटला जात असताना मी ह्या गोष्टी सांगतो, शेंगा गूळ पेंट मधून खायचं, पेंट करू खारिकले ओला पेंट करू. यांनी किती खायचे, मिनिमम रोज 3 खायचे, 3 पेक्षा कमी नाही खायचं. आणि ते जर का खाल्लं तर तुम्हाला प्रोटीन्स मिळतील, तुम्हाला आयर्न मिळतील. आयर्न मिळालं की रक्त वाढ चांगली होते, प्रोटीन्स मिळालं की बाळाची वाढ चांगली होते. आणि त्या पेंट खजूरमध्ये फायबर असतं, फायबर असल्यामुळं पेशंटला संडास होण्यासाठी पुन्हा वेगळी औषधं घ्यावी लागणार नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे मी नाही सांगितलं, आपल्या आयुर्वेदामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण इम्प्लिमेंट करणं हे तुमच्या हातात, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवणं हे माझ्याकडे आहे, पण शेवटी करणार कोण, तुम्ही लोक, हे तुमच्या हातात. आता ह्याच्यानंतर मी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देतो. आपण सगळीकडं आज विषय असा आहे की महाराष्ट्रात, पूर्ण भारतात पुरुषांची संख्या वाढत चालली आणि मुलींची संख्या कमी होत चालली, बरोबर आहे? याला दोषी कोण आहे? आपण सगळेच दोषी होते. त्यातल्या त्यात जे सासू लोक आहेत ना ते जास्त दोषी आहेत, कारण सगळ्यांना वाटत असतं की मला माझ्या सुनेला मुलगा व्हायला पाहिजे. का मुली चांगलं काम करत नाहीत का? तुम्ही काय आहात? तुम्ही सुद्धा मुलीच आहात ना. आणि तुम्ही जर का असा जसा मनात विचार ठेवला की माझ्या मुलाला मुलगाच व्हायला पाहिजे तर ते चुकीचं आहे. मुलगा असू दे, मुलगी असू दे, समान आहे. आणि असा जोपर्यंत तुमच्या मनात येत नाही तोपर्यंत हे सम विषमप्रवृत्ती जी झालेली आहे ती कधीच कमी होणार. त्यामुळं आज एक कॅप्टन सहगलच्या स्मृती दिनानिमित्त आपण एक प्रण करूया, मुलगा असू दे मुलगी असू दे आम्हाला समान तेवढंच आहे, त्याच्यापेक्षा जास्त काही. बाकी आनंद साहेब या ठिकाणी आहेत, आनंद मास्तर साहेब म्हणण्यापेक्षा मास्तरच त्यांना मला वाटतं योग्य होईल. आनंद मास्तर आहेत, मी त्यांना पहिल्यांदा काय म्हणा म्हणजे तुम्ही बोला नंतर बोलतो, कारण का त्या मी बोलल्यानंतर ते बोलल्यानंतर सगळा प्रभाव माझा निघून जातो असं आहे. तरीसुद्धा मी त्यांच्यासमोर एक सांगतो की तुम्ही ज्या बहिणी आहात, बीडी कामगार आहात, माझी आईसुद्धा मी MBBSला जात असेपर्यंत बीडी कामगार होती, ती बिड्या वळायची. माझी अक्का म्हणून जी होती त्यासुद्धा मागच्या 10 वर्षापर्यंत त्या बीडी काम करायच्या, त्यामुळं बीडी कामगारातलाच मी माणूस आहे. मी काही फार मोठ्या याच्यात आलेलो नाही आहे. तर तुमच्यासाठी कधीही ज्या वेळेला गरज असेल, मी माझ्यातर्फे अंकुर स्त्री आरोग्य म्हणून एक संस्था केलेली आहे आणि त्या संस्थेत आतापर्यंत 20-25 जणांचे ऑपरेशन मी मोफत केले. कधीही गरज वाटली
जर अंबू दुर्गम नर्सिंग होममध्ये स्त्री आरोग्यच्या मार्फत तुम्हाला याचा फायदा घ्या. आणि पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, स्त्री आणि पुरुष, मुलगा आणि मुलगीमध्ये भेदभाव करू नका. तुमच्या मुलीला सुद्धा तेवढंच शिक्षण द्या जेवढं तुम्ही मुलासाठी करता, कारण मुलगी शिकली तर घर मोठं होतं, घर मोठं झालं की राज्य मोठं होतं, राज्य मोठं झालं की देश मोठा होतो. त्यामुळे आजपासून ठरवा, आपल्या मुलीला शाळेला जायलाच पाहिजे, ती शिकायलाच पाहिजे. मुलांना जेवढा तुम्ही खर्च करता त्याच्यापेक्षा जास्त मी म्हणतोय मुलीसाठी खर्च. सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.